हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा 340वा राज्याभिषेक सोहळा आज मोठ्या उत्साहात साजरा झालाय. श्री शंभू महाराज राज्याभिषेक समिती या संस्थेनं आयोजित केलेल्या या सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. या सोहळ्याच्या निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीत भंडाऱ्याची उधळण करत हातात नंग्या तलवारी झेंडे नाचवत तरुणाईने जल्लोष साजरा केलाय. 2 दिवस साजरा केलेल्या या सोहळ्यात गडपूजन, विविध देवतांचे पूजन करण्यात आले. सवाद्य पालखी मिरवणूक, शिवकालीन शस्त्रांच्या कवयती, मर्दानी खेळ, ढोल ताशाचा गजर आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा होतो त्याच धर्तीवर या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याचे महत्व म्हणजे यावर्षी या सोहळ्यात राज्याभिषेक माण जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी राजाला देण्यात आलाय. राजसभेवर जाण्याची जी मला संधी भेटली तर ते माझ्यासाठी एक आयुष्य कृतकृत्य करणारा एक अनुभव होता. आणि स्वराज्याभिषेक सोहळा समिती जी माझे आयोजक आहेत त्यांनी यावर्षी पोशिंदा राजा ही जी थीम निवडली आणि कोरोना काळात असेल किंवा अनेक वेळा ज्या शेतकऱ्याला दुर्लक्षित केलं जातं त्या शेतकऱ्याचा सन्मान त्यांनी या सोहळ्यातून केला याबाबत मी त्यांची खूप खूप आभारी आहे. आणि मला आज इथे येण्याची संधी भेटली त्याबाबत मला खूप जास्त आनंद होतो आणि एक अभिमानास्पद मला वाटत आहे. सदरेवर हे पुस्तक प्रकाशन करताना मला अतिशय अभिमान असा मला आजचा फील आहे. माझा हे पुस्तक लिहिण्यासाठी मी गेली 20 वर्ष काम करतोय आणि 20 वर्षानंतर माझं हे पुस्तक जेव्हा या राज सदरेवरती प्रकाशित होत आहे त्यावेळेला माझे जे शब्द आहेत हे माझ्या भावना ज्या आहेत त्या मी शब्दात मांडू शकत नाही. कारण या पुस्तकामध्ये मराठ्यांनी दक्षिणेत पुदुकोट्ट्यापर्यंत मजल मारली, तिथपर्यंत त्यांनी कुठं कुठं आपापल्या ज्या पाऊल खुणा सोडल्या त्या पाऊल खुणांचा हा लेखाजोखा या पुस्तकात मी मांडलेला आहे. आणि हा लेखाजोखा संभाजी महाराजांच्या चरणावरती प्रकाशित व्हावा यापेक्षा दुसरं कुठलंच मोठं भाग्य माझ्यासाठी असू शकत नाही. छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगड हा गेली 10 वर्षे राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडवरती करतो. दरवर्षी वेगवेगळ्या थीम असतात. गेल्या वर्षी आपण महाराष्ट्रातील नामांकित मल्ल यांच्या हस्ते आपण राज्याभिषेक सोहळा पार पाडला. तर यावर्षी या मातीचे पोशिंदे जे शेतकरी आहेत त्यांच्या हस्ते आपण पोशिंदा राजा ही थीम आपण यावर्षी पूर्ण केली आहे. तर त्यांच्या हस्ते ज्या मातीतील आपले जे शेतकरी आहेत त्यांच्या हस्ते संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आपण यावर्षी पार पाडला आहे. आणि यावर्षीपासून आपण वेगवेगळे उपक्रमसुद्धा समितीमार्फत साजरे करणार आहोत. प्रतिसाद रयतेचे किंवा जनतेकडून भरपूर उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे. आणि काल सकाळीपासूनच कार्यक्रमाचा सुरुवात झाली गडावरती. संध्याकाळी शाहीर जागर कार्यक्रम झाला राजसदरेवरती. शाहीर जागराचा कार्यक्रम झाल्यानंतर होळीच्या माळावरती शिरकाई आईचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला. आणि आज सकाळी संभाजी महाराज आपले वडिलांना भेटायला समाधीवरती गेले आहेत. तिथून पालखी त्यांची वाजत गाजत होळीच्या माळावरून इकडे नगरखाण्यावरती आली. नगरखाण्यावरती ध्वजपूजन होऊन इथं नगरखाण्यातून पालखी वाजत गाजत राजसदरेवरती गेली आहे. त्यानंतर जे नामांकित महाराष्ट्राचे शेतकरी आहेत त्यांच्या हस्ते राजसदरेवरती जलपूजन करून आज हा राज्याभिषेक सोहळा पार पाडण्यात आला आहे.